नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी हवामान अंदाज पाहत असताना त्यात सातत्याने बदल होत असतो. त्यात अल्निनोचा परिणाम, कधीकधी डब्ल्यूचा परिणाम, तर कधीकधी बंगाल व अरबी समुद्रातील कमी दाब अशा अनेक घटनांचा हवामानावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांच्या पिकावरही खूप परिणाम होतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सोंगणीस आलेली तूर सोंगून घ्यावी आणि काढणीस आलेले कांदे काढून घ्यावे, जेणेकरून आपले नुकसान होणार नाही. वातावरण नेहमी ढगाळ असल्यामुळे पिकावर त्याचा खूप परिणाम होतो. त्यामुळे आवश्यक त्या फवारणी करून पिकांचे रोगांपासून संरक्षण करावे. या सर्व गोष्टी आपण आपल्या नियोजनाने कराव्या. चला तर शेतकरी बांधवांनो, हवामान अंदाजाला सुरुवात करू. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण यापूर्वी सांगितलं होतं की साधारण 22 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि नाशिकच्या पश्चिमेला थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा या भागात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती सकाळीच तयार झालेली आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी केवळ शिडकाव होण्याची शक्यता आहे. मात्र एक चक्रकार स्थिती अरबी समुद्रात तयार होत असून तिचा परिणाम भारताच्या काही भागावर होतो आहे. त्यामुळे भविष्यात त्याचं काय होणार ते आपण बघणार आहोत. 31 डिसेंबरपर्यंत स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती दाखवण्यात येते आहे. मात्र कुठली पावसाची परिस्थिती 31 तारखेपर्यंत महाराष्ट्रात असणार नाही. एक हलका डब्ल्यू डी देखील उत्तर भारतात अतिउत्तरेला दिसतो आहे. मात्र पुन्हा एकदा 1 तारखेलाच पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवण्यास स्कायमेटने पुन्हा सुरुवात केली आहे. साधारण 2 तारखेलाही ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे. 3 तारखेलाही वातावरण राहण्याची शक्यता आहे. 4 तारखेला देखील हे वातावरण राहील असा अंदाज आहे. 5 तारखेला हे वातावरण राहील, म्हणजे अगदी पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या पावसाचं वातावरण स्कायमेटने दाखवायला सुरुवात केली आहे. आपण ECMWF मॉडेलनुसार 31 डिसेंबरपर्यंत जरी वातावरण बघितलं, दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती दाखवण्यात येते. मात्र पावसाची शक्यता कमी आहे. GFS मॉडेलने मात्र 5 आणि 6 जानेवारीला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दाखवलं आहे. म्हणजे जानेवारीत पाऊस येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. परंतु जोपर्यंत ECMWF मॉडेल पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत आपण ते जाहीर करत नाही. आपण या मॉडेलमध्ये 31 तारखेपर्यंत ECMWF मॉडेलनुसार जर बघितलं तर दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला हलकी चक्रकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा प्रभाव भारतीय भूभागावर फारसा होईल असं वाटत नाही. मात्र जानेवारीच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा एक अंदाज आहे. आपण बघतो GFS मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरात एक सिस्टम तयार होण्याचा अंदाज आहे आणि साधारण आपण बघतो की 4 जानेवारीपासून किंवा 5-6 जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा GFSचा अंदाज आहे. आपण GFS मॉडेलच्या अंदाजावर फारसा विश्वास करत नाही. जोपर्यंत ECMWF मॉडेलमध्ये हे दाखवलं जात नाही तोपर्यंत पावसाची खात्री देता येत नाही की महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आणि पावसास अनुकूल असं वातावरण तयार होत आहे. अतिशय हलका शिडकावा 1-2 ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मात्र यातून फार नुकसानकारक पाऊस होणार नाही. याचा जोर हा पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्याने थंडी मात्र कमी होईल. कारण आपण बघतो सध्या अरबी समुद्रात असलेल्या एका चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये किंवा राजस्थानपर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाची निर्मिती 30-31 तारखेला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा शेवटचा कमी दाब अरबी समुद्रात तयार होण्याच्या मार्गावर आहे. हे ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आपण समोर बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये आज ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता. या संदर्भातला अतिशय पूर्वी आपण अंदाज दिलेला आहे आणि त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातून आज पार होणार आहे.
उद्या मात्र या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता नाही. अजूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होत राहणार आहे. आपण बघतो साधारण 31 तारखेला अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे आणि हा डिसेंबरच्या 2023 शेवटचा कमी दाब असण्याची शक्यता आहे. मात्र या कमी दाबाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम लगेचच होण्याची शक्यता नाही. ढगाळ परिस्थितीचा महाराष्ट्रातील थंडीवर परिणाम झाला असला तरी नागपूर विभागात 12 अंश सेल्सिअस तापमान आजही आहे, त्यामुळे थंडी विदर्भात कायम आहे.